हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसवर फोकस करून आत्तापर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले जी केचे प्रश्न अभ्यासणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न डॅश डॅश धिकारी सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विस्तार अधिकारी समोरचा प्रश्न पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राजस्थान समोरचा प्रश्न आता तुमच्यासाठी मी प्रश्न विचारतो मित्रांनो मागच्या प्रश्नांमध्ये मी याचं उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे ओके आता महाराष्ट्र पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके पहा महाराष्ट्र पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे कितवे राज्य आहे याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे पाहूया वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो पहा वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवितो योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सरपंच समोरचा प्रश्न ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो पहा ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती समोरचा प्रश्न पेरूच्या लखनौ एकोणपन्नास या जातीला या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने तर सरदार या नावाने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सरदार समोरचा प्रश्न आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना याचे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतात ते असतात जिल्हाधिकारी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जिल्हाधिकारी समोरचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रफळाने मोठा असणारा तालुका कोणता पहा पुणे जिल्ह्यामध्ये भौगोलिक क्षेत्रफळ मोठा तालुका आहे शिरूर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शिरूर समोरचा प्रश्न महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कलम पंचेचाळीस मधील ग्रामसूचीमध्ये कोणता विषय नव्याने ग्रामपंचायतीकडे सोपविला आहे कोणता विषय तर जलयुक्त शिवार हा विषय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जलयुक्त शिवार समोरचा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष डॅश डॅश असेल पहा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांचा माता पिता ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार शाळेतील विद्यार्थ्यांचा माता पिता पुढे पाहूया ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकोणतीस नुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य करतो कोण नियुक्त असतो तो असतो ग्रामसेवक योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ग्रामसेवक समोरचा प्रश्न ग्राम पातळीवर कर आकारणी सम समितीचा प्रमुख असतो नवीन भांडव भूभांडवलिक मूल्य कर आकारणी प्रमाणे पहा ग्राम पातळीवर कर आकारणी समितीचा प्रमुख असतो ग्रामसेवक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ग्रामसेवक समोरचा प्रश्न गट विकास अधिकारी यांची नेमणूक ही महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कोणत्या कलमांमुळे होते पहा ते होते सत्त्याण्णव ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सत्त्याण्णव समोरचा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षांना अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसताना विकास परियोजना पार पाडण्यासाठी कोणत्या कलमाने अधिकार आहेत दिलेले कलमाने अधिकार दिले तर ते कलम आहे चोपन्न ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चोपन्न समोरचा प्रश्न वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कोठे आहे ती आहे पुण्यामध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुणे समोरचा प्रश्न पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी ग्रामपंचायतीस खालीलपैकी कोणता निकष लागू नाही तर तो संगणकीकरण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संगणकीकरण समोरचा प्रश्न सह्याद्री पर्वतावर डॅश डॅश प्रकारचा पाऊस पडतो सह्याद्री पर्वतावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्रतिरोध समोरचा प्रश्न पंचायत समितीचे सभासद होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते पहा पंचायत समितीचे सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा आहे एकवीस वर्षे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकवीस ओके समोरचा प्रश्न देशामध्ये डॅश डॅश हे राज्य माहिती अधिकार कायदा राबविणारे प्रथम राज्य आहे पहा ते आहे आपले महाराष्ट्र ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्रने माहिती अधिकार कायदा देशामध्ये सर्वात प्रथम राबविलेला आहे पुढे पाहूया ग्रामपंचायतींना खालीलपैकी कोणता कर आकारता येणार नाही ग्रामपंचायतींना विक्री कर आकारता येणार नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विक्री कर पुढे पाहूया जो आता जीएसटी आहे ओके महाराष्ट्र सेवा हमी कायदा केव्हा लागू झाला महाराष्ट्र सेवा हमी कायदा सन दोन हजार पंधरा मध्ये लागू झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार पंधरा पुढे पाहूया डॅड्याशी पुणे जिल्ह्याची प्रमुख नदी आहे पहा पुणे जिल्ह्याची प्रमुख नदी आहे भीमा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भीमा समोरचा प्रश्न तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा किती पट पंचायत समिती सदस्यांची संख्या असते असते दुप्पट योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दुप्पट समोरचा प्रश्न कांदा संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे पहा कांदा संशोधन केंद्र ते आहे राजगुरुनगर येथे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राजगुरुनगर समोरचा प्रश्न भूकवचाच्या वरच्या भागाला डॅश दै, डॅश म्हणतात पहा भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल म्हणतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सियाल समोरचा प्रश्न गोदावरी नदी कोठून उगम पावते पहा गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर मधून उगम पावते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार त्र्यंबकेश्वर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसवर फोकस करून आत्तापर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले जी केचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलेले आहे के ले ले याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू